अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माजी मंत्री संजय राठोड यांनी बंजारा समाज बांधवांना एकत्र करण्यासाठी चाळीसगाव दौरा केला असता त्यांनी बंजारा समाज बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यानंतर चाळीसगाव शहरातील हॉटेल सुखसागर येथे पत्रकार परिषद घेतली। या प्रसंगी बंजारा समाज बांधव उपस्थित होते। सावली पाहायला जात होती, पाणी नव्हतं। आता आम्ही तिथे विकासासाठी जो अजेंडा आम्ही केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये, आता शीख समाजामध्ये तसंच आहे ना, इतर समाजामध्ये तसंच। शासनाने किती पैसे दिले? आता आम्हाला 100 करोड रुपये दिलेले आहे, 40 करोड अजून परत दिले, आणि मी वनमंत्री होतो तर 200 करोडचा आम्ही आता फक्त इतर लोकांनी सुद्धा पर्यटन स्थळ म्हणून त्या ठिकाणी यावं आणि त्या कोराडीचं म्हणजे बंजारा समाजाचं जे वास्तू आम्ही बनवत आहोत तर काही मंदिर बनवत नाही आहे, तर लकीच्या बंजारापासून बंजारा समाज काय आहे, त्याचा इतिहास काय, कोणते कोणते माणसं, हे वास्तुसंग्रहालय जे विरासत खालसाच्या धर्तीवर, साहेब विरासत खालसाच्या धर्तीवर तुम्ही नेटवर सर्च, आक्रमक आंदोलन करू शकत नाही। मागासवर्गीय आयोगाचे सदस्य घेतले गेले, तो उपेक्षित समाज म्हणजे विजयंतीचा प्रतिनिधी आहे का? हो आहे। आता शेवटचा प्रश्न मी विचारतो, बाकी विचारतो, आपल्यावर ऍलिगेशन झाल्यानंतर आपल्याला राजीनामा द्यावा लागला, त्या संदर्भातली आपली भूमिका? राजीनामा द्यावा लागला नाही, मी स्वतःहून दिला, परंतु ते आरोप अजूनही जसे तसे ऐका ना, मी स्वतःहून राजीनामा दिला, मी माननीय मागितला तुम्हाला? नाही नाही मागितलं नाही, प्रेस घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, माझा राजीनामा वाचून दाखवला, असं कधीच कोणत्या मंत्र्यांना राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री करत नाही, पण माझा राजीनामा माझ्या सहकारी एका मंत्र्यांनी वाचून दाखवला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की वाचा त्याचा राजीनामा, आणि मग मुख्यमंत्री जे बोलले की अशा अशा पद्धतीचा आरोप, आजकाल आरोप करणं आणि लगेच शिक्षा देणं ही पद्धत महाराष्ट्रात आलेली आहे, चौकशी होऊ द्यायची नाही, आणि म्हणून संजय राठोड स्वतः व्यतीत होऊन त्यांनी राजीनामा दिलेला आहे, आणि मी म्हटलं की चौकशी होऊ द्या, मी दोषी आढळलो चौकशी मी तर बनू शकत नाही ना चौकशीमध्ये, साहेब पा योग्य वेळी या संदर्भात आज चौकशी सुरू असताना मी काही बोलावं हे मला पटत नाही, कारण मी राजीनामा दिला। चौकशी कोण करते? चौकशी जे काही मुख्यमंत्र्यांनी ज्याला जबाबदारी दिली असेल ती ज्युडिशियल तर चौकशी नाही किंवा एखादा न्यायमूर्ती तर नेमलेला नाही। आता साहेब जे आरोप झाले विधानसभेत सुद्धा दुसऱ्या दिवशी अधिवेशनामध्ये असं करा नाही तर अधिवेशन चालू देणार नाही, त्यांनाच उत्तर देताना त्यांचं समाधान केलं मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली ना। माझं म्हणणं असं आहे की त्याला काही लिमिट तुमच्यावरचे आरोप झाले, मुख्यमंत्र्यांनी प्रेसमध्ये सांगितलं होतं की लवकरात लवकर आम्ही चौकशी करू आणि जे काही आहे चौकशीत ते आम्ही जाहीर करू, मुंबईच्या सर्व पत्रकार बंधूंसमोर सांगितलं, आणि या संदर्भात मी एकच प्रतिक्रिया दिलेली आहे की एवढं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात याच्यापूर्वी नव्हतं, एवढं घाणेरडं राजकारणाचा माझ्यासारखा मला काही मी वशिलेबाजी न किंवा मी माझ्या घरी आजोबा पंजोबा कोणी राजकारणात होते असं नाही, माझ्या संदर्भात तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात विचारून घ्या, माझ्या मतदारसंघात विचारून घ्या, मी किती लीडनं निवडून येतो हेही तुम्ही माहिती काढा, सर्व समाज घटक माझ्यासोबत आहे हेही माहिती काढा, सातत्यानं तर एकांना आमदाराचे मताधिक्य कमी होते, पण मला पहिल्यांदा 75,000 नंतर 1,05,000 नंतर 1,21,000 आणि यावेळेस 1,50,000 मत आहे मला, 80,000 लीड आहे, तर मी कार्यकर्ता आहे, अन्यायाच्या विरोधात लढणारा, राजकारणासाठी राजकारण न करता सामाजिक बांधिलकी जोपासून काम करणारा मी कार्यकर्ता आहे, आणि म्हणून मला असं वाटलं की ठीक आहे आरोप कोण आता योग्य वेळी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते होते ना, आणि आता अशी भूमिका घेण्यापेक्षा माझं तर असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं 2 वेळा की चला आमच्यासोबत, महाविकास आघाडीच्या लोकांनी सांगितलं होतं की मधल्या मराठा आरक्षणच्या वेळेसही आणि आता ओबीसीच्या वेळेससुद्धा की तुम्ही असं म्हणण्यापेक्षा तुम्ही आमच्यासोबत चला देशाच्या प्रधानमंत्री सन्माननीय मोदी साहेबांकडे आणि तुम्ही आमच्यासोबत राहून ह्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घ्या ना। असं मला म्हणायचं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप आणि देवेंद्र फडणवीस आजही मराठा ओबीसीमध्ये विजयंतीमध्ये त्यांनी वाद लावलेले आरक्षणाच्या प्रश्नावर असं वाटत नाही का?
आता ते तुम्हाला काय वाटतं? आम्ही पाठपुरावा केला त्यांच्याकडे 12 बैठका घेऊन सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही. त्याच्यानंतर आता जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना 2 वेळा फोन केला स्वतः, अरे पहा हे मूळ विजयंतीचे प्रश्न मी समजून घेतलेले आहेत, तुम्ही करा, यांना न्याय द्या, ठीक आहे, जे देताय ते देता द्या. आम्ही साध्या साध्या गोष्टी मागून राहिलो होतो. उदाहरणार्थ आमचं आता विजयंतीमध्ये जे बिंदू नामावली बनवली जाते कुठे नोकरीचे आहे तर अ ब क ड असे परिवर्तनीय बिंदू करून टाकले. आता परिवर्तनीय बिंदू आम्ही म्हणत होतो की अ आणि ब मध्ये ठेवा. अ आणि ब चा कॅन्डिडेट 1 वर्ष जर मिळाला नाही तर तुम्ही ड आणि क ला द्या. ही साधी मागणी होती आमची, पण ती साधी मागणी सुद्धा झाली नाही ना. बरं, विजयंती मधले शैक्षणिक मागासवर्गीयपणा म्हणजे शैक्षणिक किती टक्के? आता मी तर पाचशे, आता मी आम्ही एक आकडेवारी काढली होती. मागासलेपणा किती टक्के? आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सर्व दृष्टीनं आमचा समाज, मला तर असं वाटते 90% मागास होऊन आहे. 10% फक्त जे काही चित्र दिसतंय ते आहे, बाकी 90% आजही आमचे लोक ऊस तोडायला जातात, वीज भट्टीवर जातात, आमचे लोक रस्त्याच्या कडेला विट्टी फोडायला जातात, इमारतीचं बांधकाम करायला जातात, हे कोण दिसतंय? महाराष्ट्रात आता बंजारा समाजाचा तुम्हाला माहीत असेल, सर्व साखर कारखान्यामध्ये ऊस तोड कामगार कोण आहे? बरं साहेब, एक प्रश्न, आता तुम्ही आरक्षणाची मागणी करताय, तुम्ही आताच म्हटले की आमचा समाज मागास आरक्षण मिळून फायदा नाही, काहीतरी विकास कामांसाठी तुम्ही काहीतरी भूमिका घेतली होती की तांडा वस्ती सुधार योजना ही पूर्वी तांडा सुधार योजना होती, नंतर मग त्याच्यामध्ये वस्ती टाकल्या गेल्या. या तांडा सुधार वस्तीमध्ये पैसे किती येतात? आता मी माहिती घेतली जळगाव जिल्ह्यातली, तर मागच्या वर्षी दिलेच नाही, मागे आलेच नाही ना, हे पैसे दिले नाही. ही मागणी आमची, वसंतराव नाईक महामंडळ आहे, या महामंडळाच्या माध्यमातून आमचे जे विजयंतीमधले जे बेरोजगार लोक आहेत त्यांना कर्ज दिल्या जाते आणि त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं असा प्रयत्न त्याच्यात असतो. आज तुम्ही वसंतराव नाईक महामंडळाची दुर्दशा पाहिली तर MD नाही, आम्ही IAS अधिकारी मागितला होता, तिथे एवढा गैरव्यवहार आहे, अनियमित आहे. आम्ही म्हटलं होतं की वसंतराव नाईक महामंडळाला तुम्ही नका देऊ 1000 कोटी 500 तर द्या. तुम्ही सारथीला पैसे दिले, तुम्ही महाज्योतीला पैसे आता देऊ केलेले आहेत, पार्टीचा तर विषयच नाही, त्यांना जे झटण्याचा अधिकार आहे तर ते पैसे मिळतातच. परंतु वसंतराव नाईक महामंडळाला कधी 100 कोटी रुपये दिले का? नाही दिले. फडणवीस साहेबांसोबत माझा याच संदर्भात अनेक वेळा मिटिंगमध्ये कॅबिनेटमध्ये मी सांगायचो की 500 जाऊ द्या, 100 कोटी द्या, पहिले सुरुवात तर करा. राज्य शासनाने मागासवर्गीय आयोगाचं स्थापन केलं, आपण जाणार आहे? हो बिलकुल जाणार आहे. मागासवर्गीय आयोगामध्ये जे काही सदस्य शासनाने नेमलेले आहेत त्या आयोगाची सुद्धा आम्ही भेट घेणार आहोत, त्यांना सुद्धा आमच्या व्यथा कथा आम्ही सांगणार आहोत. आणि आमची हीच मागणी आहे की जनगणना जर होणार असेल OBCची तर मूळ विमुक्त भटक्याची सुद्धा जनगणना व्हावी. आम्ही महाराष्ट्रामध्ये आता आम्ही सांगतो की बंजारा समाज 1.5 कोटी आहे, 90 लाख मतदान आहे, म्हणजे 10% व्हावी, आणि अजून 28 जाती पकडल्या त्याच्यामध्ये तर आम्ही 2.5 करोड जातो. पण एवढा मोठा समाज असून दुर्लक्षित आहे, फक्त संघटित होऊ शकत नाही. मला त्यांच्या विरोधात आवाज उठवून मला बोलावं लागलं की आम्ही राज्यमंत्री आहोत, त्याच्यापेक्षा आमचं हे राज्यमंत्री पद काढून घ्या, काय अधिकार आहे आम्हाला? ही भूमिका तेव्हाही मी मांडली ना, मी दबलो नाही ना. मी प्रेसला जाहीर केलं की मला असं राज्यमंत्री व्हायचं नाही, बिन कामाचा राज्यमंत्री जर लोकांचे प्रश्न सोडवू शकलो नाही तर मला या मंत्रिमंडळामध्ये या राज्यमंत्री म्हणून काम करायचं नाही. भूमिका जाहीर उद्धव ठाकरे साहेबांकडे घेऊन मी राजीनामा दिला होता, राजीनामा दिला होता. तुमच्या संदर्भात आपल्या कार्यकर्ते
आमच्याकडे सतत बातम्या द्यायच्या की आमच्या राज्यमंत्री राठोड साहेबांच्या समोर आपण आमची बाजू घेतली आम्हाला न्याय मिळून जात नाही. सोलरच्या संदर्भामध्ये आता तुम्हालाही माहित आहे हे सोलरचा प्रकल्प व्हायसाठी या जिल्ह्यातले किंवा खानदेशातले मोठे मोठे नेते कसे प्रयत्नशील होते आता शेवटी कसं आहे की मी ज्या पद्धतीनं चौकशी लावली एसडीओकडे चौकशी दिली त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे मी लावली ना चौकशी पत्र आहे माझ्याजवळ पत्र आहे कलेक्टरचा अहवाल आला घोगड वर्ग 2 जमिनी त्यांनी घेतल्या जबरदस्ती रजिस्ट्रेशन करून घेतलं हे सर्व मी रेकॉर्डवर घेतलेलं आहे आणि शेवटी मी त्या सोलर कंपनीवाल्या प्रमुख कार्यकर्त्याने ही भूमिका बोलून दाखवली की भाऊ मी तर प्रयत्न करणार आहे तुमचा वकील म्हणून समाजाचा त्या ठिकाणी मंत्रिमंडळात भूमिका मी मांडूनच राहिलो परंतु तुम्ही सुद्धा न्यायालयात जायची तयारी करा आणि हे सर्व अहवाल घेऊन तुम्ही न्यायालयात जा हे मी माझ्या कार्यकर्त्याला सुद्धा बोगस खरेदी झाल्या पण आता पहा तुम्हाला माहित आहे की आज राज्यामध्ये जाऊ द्या देशामध्ये एक संक्रमण परिस्थिती आहे कोणी काही आवाज उठवायला प्रयत्न केला कशा पद्धतीचं काय काय प्रयोग पत्रकारावर तुमच्या टीव्ही चॅनलवर सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यावर कशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांच्याकडून वागणूक मिळते हे मी सांगायची गरज नाही. झालेले जे काही नेते होते तेव्हा बळीराम पाटील असेल किंवा पद्मश्री आमचे रामसिंगजी भानावत असेल जे काही आमचे महाराष्ट्रातले लोक होते हे शिष्टमंडळ सातत्यानं भेटत होतं तिथे पण तेव्हा इंदिरा गांधी मॅडमनी सुद्धा खूप प्रयत्न केला किंवा अशा अशा पद्धतीने त्यांना कमिटमेंट आहे ते कमिटमेंट आपल्याला पूर्ण करावं लागेल परंतु त्यावर विरोध झाला. बरं ओबीसी असो किंवा विजेंटी असो आपलं आरक्षण काढून घेण्यामागे जे काही आरोप केले जातात बोललं जातं देवेंद्र फडणवीस भाजपने ओबीसीला आणि आपल्याला फसवलं असा जो आरोप होतो त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं? नाही माझं तर हे म्हणणं आहे की काल जे आंदोलन झालं हे आंदोलन कोणाच्या विरोधात होतं हे स्पष्ट करावं त्यांनी. म्हणजे आंदोलन जे काल झालं ते केंद्राच्या विरोधात होतं की राज्याच्या विरोधात होतं? राज्याकडे तर काहीच नाही ना राज्य तर म्हणतच आहे ना ओबीसीना पण सुप्रीम कोर्टाकडे राज्याने स्वतः आपली भूमिका मांडली की आम्हाला हे आरक्षण चालू ठेवायचं आहे परंतु सुप्रीम कोर्ट असं म्हणते की आम्हाला जनगणनेचा डाटा द्या. आता हा डाटा कोणाकडे आहे? केंद्र सरकारकडे आहे. मग केंद्र सरकार कोणाचं आहे? आणि जेव्हा स्वतः माजी मुख्यमंत्री असे म्हणतात की माझ्या हातात सत्ता द्या मी तुमचे प्रश्न एवढ्या दिवसात सोडून आला तर आता का नाही करू शकत? तेच प्रश्न होतो की सगळ्या ओबीसी असो किंवा विजयंती असो जो काही अल्पसंख्याक समाज आहे याला त्याचे जे काही अधिकार आहे घटनेने दिलेले अधिकार जे काही हक्क आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि भाजपने या समाजाला फसवलं अशी स्पष्ट भूमिका आहे. अशी स्पष्ट भूमिकापेक्षा मी तुम्हाला सांगतो की त्यांना सुद्धा सातत्यानं त्यांच्याकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा केला परंतु ते काय आमच्या विदर्भात मन आहे चल पुढच्या लग्नावर चल पुढच्या लग्नावर म्हणजे चल आता समोर चाल समोर चाल समोर चाल असं म्हणून फक्त आम्हाला 140 करोड रुपये देऊन टाकले भाषण सर्व केलं नाही आता हे एवढं करा म्हणून आता आपण विषय मागे लाव असं राहिलं ना आमचं. तर आता दुसरा प्रश्न असा म्हणतो की देवेंद्र फडणवीस काल बोलले की आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो म्हणजे सत्ता दिली तर ते सोडवणार आहे सत्तेत होते तेव्हा सोडवलं नाही. आता ते तुम्ही प्रश्न त्यांना विचारतो ना मग मी देवेंद्र फडणवीसच्या भूमिकेच्या संदर्भात तुम्हाला जी भूमिका त्यांची रास्त आहे ती फसवी आहे कशी कार्यकर्ता आहे परंतु आज मोठ्या मोठ्या लोकांचं कशा पद्धतीनं आवाज बंद आज तर अशी परिस्थिती आहे की त्यांच्या बाजूनं बोललो तर देशभक्त त्यांच्या विरोधात बोललो तर देशद्रोही देशामध्ये घोषणाने म्हणे असं म्हणायचं होतं. बिलकुल आता ती परिस्थितीच आहे ना मी नाही म्हणत ना मोठ्या मोठ्या लोकांनी असं म्हटलेलं आहे मी म्हणण्यापेक्षा मी तर छोटा कार्यकर्ता आहे. माजी आमदार गोटेंनी याच संदर्भात चाळीसबाल पत्रकार परिषदेत एस आय टीची मागणी केली होती
जे आवश्यक आहे मी तर म्हणतो सीबीआय चौकशी लावायला पाहिजे ना, एवढा गोंधळ झाला. चौकशी करणार नाही, जे पाहिजे तेच करतात. एसआयटी चौकशी लावली पाहिजे. माझ्याकडे मागणी आली तर मी मुख्यमंत्र्याकडे जातो याची चौकशी लावून. बिलकुल नाही, मी मुख्यमंत्र्याला ठामपणे सांगू शकतो, पण आता परत कार्यकर्ते माझ्याकडे आले नाही चौकशी लावा एसआयटीची. परंतु मी जिल्हाधिकाऱ्याचा अहवाल बोलवला होता, मी राज्यमंत्री असताना तो अहवाल रेकॉर्डवर आहे, तो माझ्या आदेशानं आहे. मी सुनावणी घेतली, मला जे अधिकार होते त्यानुसार, आणि त्यानुसार मी प्रयत्न सुद्धा केले. आता मी तांड्यात फिरून राहिलो, काल पुण्याला सुद्धा तांड्यात फिरलो, नंदुरबारला तांड्यात गेलो, आता येताना काल कोणते तांडे होते ते दोन तीन आतमध्ये गेलो, आता लोंढे मध्ये जाऊन आलो, दुसरे दोन तीन तांडे, आता अजून तांडे आहेत. महाराष्ट्रामध्ये बीजेपीची एकूण लोकसंख्या किती सेन्सस झाले? सेन्सस झाले आता, तीच माझी मागणी आहे. तुम्ही आता ओबीसीच आता परत आता डाटा काही केंद्र सरकार राज्याला द्याल, त्या डाटा काही सेंट्रल त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला द्यायला घ्यायला नाही. मग आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टात असं प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे की आम्हाला सर्वेक्षणची परवानगी घ्या जनगणना. तर तेव्हा आम्ही हेच मुद्दा मांडलेला आहे की ओबीसी सोबत आमच्या मूळ विजयंतीची सुद्धा जनगणना करा, ही माझी मागणी आहे. खरं महाराष्ट्राची 11 वर्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, नंतर सुधाकर नाईक हे मुख्यमंत्री होते, तुम्ही अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिलेले. मला असं वाटतं की पहिले मुख्यमंत्री बंधारा संभाजी जे 11 वर्ष पहिले मुख्यमंत्री, त्याच्यानंतर त्यांनी 72 वर्ष दुष्काळी हाताळला, त्यावेळी नंतर सुधाकर नाईक राहिले. म्हणजे सत्तेमध्ये तुम्ही हे एवढ्या काळ सत्तेवर आल्यानंतरही बीजेपीचे प्रश्न का शिल्लक राहिले? शिल्लक म्हणजे त्यांनी सुद्धा प्रयत्न केला ना. तुम्हाला जे संघटन करावं लागतं इतक्या वर्ष तुम्ही सत्ता तुम्ही केंद्रामध्ये, त्यांनी दोनदा विधानसभेचा ठराव घेऊन वसंतराव नाईक साहेबांनी केंद्राकडे तो ठराव पाठवला, केंद्रामध्ये सुद्धा या संदर्भात चर्चा झाली, ते रेकॉर्डवर आहे. तिथं सुद्धा विरोध झाला की शेड्यूल ट्राईबमध्ये घ्यायसाठी, त्या मोठा विरोध झाला. आणि मग इंदिरा गांधींनी आणि तेव्हा जगजीवन राव होते, त्यांनी त्या संदर्भात खूप भूमिका पटवून सांगितली वसंतराव नाईक साहेबांनी. राजकीय असेल याचा मोठा अभाव आमच्यामध्ये आहे. आणि मग अशा वेळेस सातत्यानं आम्ही महाराष्ट्राकडे सुद्धा विनंती करतो आहे की तुम्ही विजयंतीच्या संदर्भात जे काही दिलं होतं ते तर फक्त राजकीय क्षेत्रात आरक्षण नव्हतं, नोकरीमध्ये आणि याच्यात, पण आज काय झालं? आज तेही चाललं. आणि म्हणून कुठेतरी मूळ विजयंतीला या ठिकाणी संघटित करून शासन दरबारी हे प्रश्न मांडण्यासाठी मी प्रयत्न राज्यमंत्री होतो. तेव्हाही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागे मी लागलो, तेव्हा आमचे नेते उद्धव ठाकरे होते, त्यांच्या इकडे आम्ही गेलो योगायोगाने. आता उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री आहेत, ते झाल्याबरोबर कोरोना आला, पण कोरोनाच्या अगोदर 2 बैठका त्यांच्याकडे आम्ही घेतल्या, 12 वेळा आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत बैठका घेतल्या, मोठा कार्यक्रम आम्ही घेतला पोहरादेवीला, जवळपास 10 लाख लोक आले होते. आणि तेव्हा खरं तर देवेंद्रजी आणि मंत्रिमंडळातले अर्धा मंत्रिमंडळ तिथं आम्ही उपस्थित ठेवलं, तेव्हा उद्धव ठाकरेला साहेबांना सुद्धा साक्षीदार म्हणून ठेवलं, आणि तिथे सुद्धा भूमिपूजनाच्या निमित्तानं मोठ्या सभेमध्ये प्रस्तावना मीच केली होती. आणि आमचे सर्व पक्षीय नेते विजयंतीचे त्या व्यासपीठावर होते, आणि आम्ही आमच्या व्यथा आणि कथा मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु अजूनही त्या ठिकाणी जशी पाहिजे तशा पद्धतीनं आम्हाला शासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. आजही दुःख आहे आम्हाला. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही असं म्हणत नाही की आम्हाला शेड्यूल ट्राईबमध्ये टाकून द्या आणि त्यांना डिस्टर्ब करा. आम्हाला मराठा समाजाबद्दल विरोध नाही, आम्हाला ओबीसीबद्दल दिलेला विरोध नाही, धनगरांना काही देत असेल तर विरोध नाही. परंतु ज्या इंग्रजांना ज्या ब्रिटिशांना स्पेसिफिक कायदा करून त्या ठिकाणी क्रिमिनल ट्राईब ऍक्ट लावला, त्या समाजाला तुम्ही कसा काय दुर्लक्षित करू शकता? हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सरकार दरबारी आता मराठीत गावात आहे की बाळ हा रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही, अशी परिस्थिती आम्ही झाली. आता रडावं लागून जोरजोरानं आम्हाला. आणि म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये हे सर्व प्रश्न खऱ्या अर्थानं घेऊन मी पाठपुरावा करतो आहे, सातत्यानं बैठका आहे,
सरकार दरबारी विरोधी पक्ष या सर्वांना आमची भूमिका आम्ही पटवून दिलेली आहे. इवन आम्ही त्यांना त्यांना आमचं विषयसुद्धा पडलेला आहे. मधल्या काळामध्ये आम्हाला क्रिमिनल ॲक्ट क्रिमिनियर लावून टाकलं. नॉन क्रिमिनियर आम्हाला लागूच शकत नाही. खरं तर म्हणजे जो समाज इंग्रजांच्या काळापासून अशा पद्धतीनं भटकतो आहे त्याला तुम्ही कसा काय क्रिमिनियर लावता. आता ओबीसीच्या आरक्षणासोबत आमचं आरक्षण रद्द केलं, आमचं पदोन्नतीचं आरक्षण रद्द केलं आणि मूळ मानण्याचा बाजूला आहे पण तो आहे ते आमच्याकडून काढून घेतल्या जात आहे. आणि म्हणून केंद्र सरकार स्पेसिफिक आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारकडे या सर्व गोष्टी आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. आमचे जे धर्मगुरू आहेत आपले स्वर्गवासी झाले हे देशाच्या प्रधानमंत्र्यांना 2-3 वेळा भेटले. वेगवेगळ्या शिष्टमंडळ या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही भेटून सांगितलं. कारण ते सगळे सांगायचे की बंजारो से मेरा नाता बहुत गहरा है और बंजारो का सब विषय हमारे को मालूम है, उनका विषय हमारे को छुड़ाना है असं ते म्हणायचे. आणि म्हणून त्या त्या पद्धतीनं त्यांना सुद्धा आम्ही लक्षात आणून दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडे सरकारचं लक्ष गेलं पाहिजे आणि या दृष्टीनं हा माझा संपूर्ण दौरा मी सुरू केला. मुंबई पालघर वसईपासून सुरू केल्यानंतर मग मराठवाड्यात फिरलो. आता खान्देश म्हणजे नंदुरबारला होतो मी, काल धुळ्याला होतो, आज चाळीसगावला आहे. गावागावात प्रमुख कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या आमच्या वेगवेगळ्या पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेऊन या ठिकाणी उद्या आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत. त्याचा अन्यथा आम्हाला सुद्धा जसं मराठा मोर्चाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष त्यांनी घेतलं, धनगरांनी त्या ठिकाणी लक्ष वेधलं, ओबीसी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून राहिला, तर आम्ही उतरू शकत नाही. पण शेवटी आता आम्हाला मरण्यापेक्षा उतरावं लागेल ना. मूळ विजयंती मूळ विजयंतीला या ठिकाणी आता तो मी जसं म्हटलं की मूळ विजयंती बिचारा हा दुर्लक्षित आहे. तो संघटित व्हायला म्हणजे पोट भरायसाठी तो फटकत राहतो आणि तो एकादमाने काही संघटित व्हायला थोडस अडचणी होतात. म्हणून मी त्यांना सर्वांना भेटून त्यांच्या सर्व नेते माझ्यासोबत प्राध्यापक सुषमाताई अंधारे आहेत, लक्ष्मण गायकवाड आहेत, मुचलेकर लक्ष्मण माने आहेत, हे असे आम्ही जे मूळ विजयंतीमधले जे काही आमच्या समाजाचे वेगवेगळे मच्छिंद्रनाथ भोसले आहेत, हे सर्व गोसावी समाज हे जे काही आमच्या 28 आणि 14 जातीतले नेते मंडळी आहेत यांचा आमचा प्रामुख्यानं तो प्रयत्न आहे. आणि वेळ सरकारने आमच्यावर येऊ देऊ नये. कारण कसं आहे की पान मंदिर सोडून आम्ही आंदोलन करत बसलो तर आम्हाला उपाशी मारावा लागेल. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.